अतुल लोंढे ने एम्स अस्पताल को लेकर केंद्रीय मंत्री अमित शाह पर प्रहार किया है। अमित शाह ने कहा था कि इसके पहले एम्स अस्पताल नहीं था। शाह के इस वक्तव्य का खंडन करते हुए अतुल लोंढे ने कहा है कि ये गलत है, पहला एम्स अस्पताल 1956 दिल्ली में स्थापित हुआ था। झूठे शाह अमित शाह आज छत्तीसगढ़ मध्ये सभा घेऊन एकदम खोटे बोलले कि यापूर्वी कुठेच एम्स नव्हतं। या देशामध्ये पहिलं एम्स 1956 साली दिल्लीमध्ये उघडण्यात आलं आणि ते एम्स आजही नंबर वनवर आहे। 2013 पर्यंत एम्स रायबरेली 2013 साली मी लिस्ट वाचून दाखवतो 2013 पर्यंत किती एम्स झाले। एम्स जोधपूर 2012, एम्स भुवनेश्वर 2012, एम्स ऋषिकेश 2012, एम्स पटना 2012, एम्स भोपाळ 2012, एम्स रायपूर 2012, एम्स रायबरेली 2013। इतके एम्स जे आहे ते ऑलरेडी देशामध्ये सुरू झालेले होते आणि एम्स असेल, IIM असेल, DRDO असेल, IIT असेल, या सगळ्या गोष्टींचा पाया नेहरूजींनी घातला होता आणि त्याच्यावर हा देश उभा झाला। पण हे झुटे शहा आणि एक जुमले शहा ते पण असंच करतात। त्यांनी पण सांगितलं होतं की बिहारमध्ये एम्स आहे, लोकांनी त्याची गंमत उडवली। केरलामध्ये एम्स आम्ही सुरू केलं ते सांगितलं, तिथली पण लोकांनी गंमत उडवली। आणि वास्तविकता तिथे किती डॉक्टर्स उपलब्ध आहे, स्टाफची परिस्थिती काय आहे, यांनी जे सुरू केलेले आहे त्याची अवस्था खूप काही चांगली नाही। फक्त निवडणुकीसाठी खोटं बोलणे, रेटून बोलणे, जुमले देणे, याच्याशिवाय मोदीजी आणि अमित शाह यांना काही दुसरं येत नाही।